बड़े भागीनाथ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सोमठाणे नलोडे या ठिकाणी पदवीधर शिक्षक म्हणून कार्यरत आहे। तर आज मी या ठिकाणी आपल्याला एनएमएमएस या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सशस्त्र क्रांतिकारी चळवळ हा घटक समजून देणार आहे। तर कसे आहात बालमित्रांनो तुम्ही सध्या? आनंदात। अरे वा वा वा, तुम्हाला तुम्ही आनंदात आहात म्हणजे आपला देश कसा आहे सध्या? स्वातंत्र्यात आहे की नाही? परंतु हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पहा आपल्या देशातील आपले जे महान असे नेते होते क्रांतिकारक होते यांना खूप खूप असं कष्ट पडलेलं आहे। मग आपण पाहिलं मागच्या पाठामध्ये पहा त्या ठिकाणी आपण वेगवेगळ्या उठावांची माहिती घेतली। इंग्रज आपल्या देशातून सहजासहजी जात नव्हते मग त्यासाठी काही नेत्यांनी सुरुवातीला त्यांना काय केल्या अर्ज विनंत्या केल्या बाबांनो तुम्ही आमच्या देशातून निघून जा पण इंग्रजांनी काय ऐकलं नाही। मग काही नेत्यांनी त्या ठिकाणी जनतेमध्ये जागृती घडवण्याचं काम केलं जनतेचं लोकमत इंग्रजांविरुद्ध त्या ठिकाणी बनवण्याचा प्रयत्न केलं त्यामध्ये लोकमान्य टिळक आघाडीवर होते आणि मग त्यांचंही इंग्रजांनी ऐकलं नाही। मग काही असा तरुण गट त्या काळामध्ये इंग्रजांच्या विरोधात पेटून उठला त्याने विचार केला हे इंग्रज अर्ज विनंत्याने जाणार नाहीत यांच्या विरोधात आपल्याला शस्त्रच हाती घ्यावा लागेल आणि मग अशाच तरुणांच्या गटाला क्रांतिकारक म्हणतात। काय म्हणतात? क्रांतिकारक। आपल्या देशाच्या इतिहासामध्ये सुद्धा भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक क्रांतिकारकांनी आपला त्या ठिकाणी प्राण दिला देशासाठी देशाची सेवा करत असताना देश सेवा करत असताना देशाच्या संरक्षणासाठी लढताना अनेकांना त्या ठिकाणी फासावर जावं लागलं अशा या सशस्त्र क्रांतीची चळवळ या ठिकाणी आजच्या पाठामधून आपण अभ्यासणार आहोत। तर बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे ब्रिटिश सत्ता आपल्या देशामध्ये ब्रिटिश कापडाचा व्यापार करण्यासाठी आले आणि सत्ताधीश झाले आणि मग पुढं हळूहळू त्यांनी संपूर्ण देश ताब्यात घेतला आणि या देशातून ते मागेरे जायला काही तयार होईनात मग त्यासाठी विविध प्रकारचे आंदोलने आपल्या देशात सुरू झाली। त्यामध्ये आपण पाहिलं की मवाळगट जहालगट आणि तिसरा हा सशस्त्र क्रांतीचा मार्ग या तिन्ही मार्गांचा प्रयत्न होऊन शेवटी 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झालेला आहे। त्यापूर्वी 1857 पूर्वी इंग्रज सत्तेविरुद्ध आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी उठाव झाले 1857 चा स्वातंत्र्य लढा झाला याचा आपण मागच्या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे। त्यानंतरच्या काळात रामसिंह कुका यांनी काय केलं पंजाब या राज्यामध्ये त्यांनी सरकार विरोधी उठावाचे आयोजन केले होते हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत आणि या पाठामध्ये आपण आपल्या महाराष्ट्रात झालेला सशस्त्र क्रांतीचा उठाव पहिला आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके भगतसिंग सुखदेव चाफेकर अशा अनेक महान अशा क्रांतिकारकांची माहिती आपण आजच्या या पाठामध्ये घेणार आहोत। धन्यवाद।